नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण थोडीशी अर्थ नियोजन आणि फायनान्शियल कमिशन आपलं प्लॅनिंग याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. काय आहे ते फायनान्शियल प्लॅनिंग हे आपण थोडं समजून घेत असताना, काही वर्षापूर्वी माझ्या मुलीशी मी चर्चा करीत होतो. चर्चा करीत असताना तिचा एम एस सी आय टीचा क्लास आहे, तेव्हा तिने सांगितलं की बाबा मला एक कम्प्युटर घ्यावा लागेल आता प्रॅक्टिससाठी. हो, मला वाईट मलाही वाटलं की त्याला कम्प्युटर घ्यावा म्हणून, पण कम्प्युटर घेण्यासाठी पैसे नव्हते. मग पैसे काय करणार? म्हणे पप्पा काही दिवसांनी घ्यावं पण काही महिन्यांनी. मी म्हटलं ठीक आहे बेटा, आता पैसे नाही आहेत, आपण काही महिन्यांनी तर एक कम्प्युटर तुला घेऊन दे. मग तर घेऊन देत असताना मी विचार केला की अरे पैशांचा तर कसं काय बंदोबस्त करायचा, कसं काय नियोजन करायचं. मग मी ठरवलं की पगारातून काही पैसे आपण जो खर्च करतो त्या खर्च कमी करायचा, आणि कमी करून काही पैसे आपण त्या कम्प्युटरसाठी राखून ठेवायचे. मग असं करण्यासाठी मी पहिल्या महिन्यामध्ये 5000 रुपये हे खर्चातून वाचवले. ओके, हे वाचवलेले 5000 रुपये म्हणजेच काय? तर ते काय झाले? बचत झाली. आणि मग असं सेव्हिंग झाली. सेव्हिंग इज नथिंग बट द अमाऊंट सेव्ह इन मंथ. एका महिन्यामध्ये ती सेव्ह केलेली अमाऊंट त्याला आपण सेव्हिंग म्हणणार. मग एका महिन्याला 5000 असं करता करता साधारणतः 10 महिने मी अशी सेव्हिंग केली. नाव वी गॉट रुपीज 50,000 आणि मग अमाऊंट ऑन दिस अमाऊंट वी आर एबल टू बाय कम्प्युटर. तेव्हा आता आपण कम्प्युटर विकत घेण्यासाठी काय झालं? सक्षम झालो आणि तो कम्प्युटर तुला घेऊन दिला. मग तो घेऊन देत असताना मी जी काही प्रत्येक महिन्याला जी काही रक्कम मी साचवून ठेवली होती, या साचवलेल्या रकमेलाच आपण काय म्हणतो? बचत म्हणतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? सेव्हिंग. मग कम्प्युटर घेतला गेला. आपण या सगळ्या खंडात मला आवड निर्माण झाली की बचतीची आवड निर्माण झाली आणि मी सेव्हिंग आता करू लागलो. सेव्हिंग करता करता पर मंथ 5000 असं साधारणतः 2 ते 3 वर्ष मी अशी अमाऊंट सेव्ह केली, त्यामध्ये वाढ केली आणि मग माझ्याकडे गेला हो 1,50,000 रुपीज जमा झाला. मग आता मी विचार केला वाटू अपू अबाउट दिस अमाऊंट, काय करायचं? हे माझे पैसे सुरक्षितही राहिले पाहिजे, त्यामध्ये वाढही झाली पाहिजे. मग मी हे पैसे कुठेतरी गुंतवायचं ठरवलं आणि मग त्या पैशातून मी काय केलं? मी एक प्लॉट विकत घेतला. मग प्लॉट विकत घेतला तर काय झाले की माझे पैसे या प्लॉटमध्ये गुंतवले. दॅट इज इन्व्हेस्टमेंट, दॅट इज अमाऊंट इन्व्हेस्टेड इन अ प्लॉट. ती जी रक्कम होती ती कुठे इन्व्हेस्ट केली? मी प्लॉटमध्ये. मग तिला काय म्हणणार इन्व्हेस्टमेंट? त्याला आपण काय म्हणणार? गुंतवणूक. ओके, हा प्लॉट गुंतवला. पण मग हे सगळं करण्यासाठी मला काय करावं लागलं? तर अगोदर सेव्हिंग करावी लागलं. आणि मग सेव्हिंग केल्यानंतर काय केलं? त्याची इन्व्हेस्टमेंट केली. त्याची काय केली? इन्व्हेस्टमेंट. आणि या दोघांनाच आपण काय म्हणतो? फायनान्शियल प्लॅनिंग. यालाच आपण काय म्हणतो? फायनान्शियल प्लॅनिंग. आणि ही प्लॅनिंग करणं आपल्याला काय गरजेचं आहे? भविष्यातील पैशाची तरतूद पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. दॅट इज फॉर अ पर्टिक्युलर एका विशिष्ट कारणासाठी इफ वी डिपॉझिट किंवा इफ वी सेव्ह सम अमाऊंट फॉर अ स्पेसिफिक रिझन अँड द अमाऊंट सेव्ह विच इज इन्व्हेस्टेड इन अ पर्टिक्युलर थिंग, एका विशिष्ट ठिकाणी आपण ती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, त्यालाच आपण टोटली काय म्हणणार आहे? फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगसाठी काय पाहिजे? सेव्हिंग पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि त्या दोघांपासून काय तर होतं? फायनान्शियल प्लॅनिंग.